या मृत्यू प्रकरणी खूप सारे प्रश्न उपस्थित होत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहूया की हे प्रश्न काय आहेत. निलिमा चव्हाणचा मृतदेह दाभोळच्या खाडीत सापडला. चिपळूणकडे निघालेली निलिमा दाभोळला पोहोचली कशी. निलिमाच्या मोबाईलनं शेवटचं लोकेशन अंजनी रेल्वे स्थानक असं दिसलं ते का. निलिमा एसटी बसमधून तिला कोणी जबरदस्तीनं तर नेलं नसेल ना. एसटी बसमधील कोणालाही तिच्यावर होणारा अन्याय दिसला नसेल का. निलिमाच्या मृत्यूला तिचा कोणी परिचित तर जबाबदार नाहीये ना. एखाद्या परिचितानं निलिमाला फूस लावून तिथून नेलंय का. चव्हाण कुटुंबाशी वैर असणाऱ्या कोणी निलिमावर सूड तर उगवला नसेल ना.